मिस्टिक म्युझिंग या पुस्तकात मी वाचलं आहे की जर मी कोणाला रेकी दिली तर मी त्याचं कर्म ओढवून घेऊ शकते, यापासून मी माझे संरक्षण कसे करू? तसं न करून कारण या सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्या बौद्ध मठातून अर्धवट शिकून आलेल्या लोकांनी आणल्या. जर तुम्ही लोकांना इथे अतिउत्तेजित होताना पाहताय ना वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेमुळे, जे काही हे तरी शांत लोक आहेत, याहून आणखीन जंगली लोक आहेत जे ते म्हणजे नुसता ऊर्जेचा एक स्फोट आहे. जर आपल्याला त्यांना हिलर बनवायचं झालं तर उत्कृष्ट हिलिंग करू शकतील, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण जर कुणी असा काही प्रयत्न केला तर ते संपले. मी त्यांना अशा प्रकारे गुंडाळून टाकेन की त्यांना संपूर्ण जीवन काहीच आध्यात्मिक माहीत होणार नाही. आणि नक्कीच आम्ही त्यांना या जगातून हाकलून देऊ, कारण आपल्याला अशी लोकं नको आहेत. आपण इतर मनुष्याच्या वेदना दूर करण्याच्या विरोधात आहोत म्हणून नाही, पण तुम्ही इतर कोणाच्या जीवन प्रक्रियेत ढवळाढवळ करणं, त्यांची संपूर्ण व्याप्ती माहीत नसताना हे बेजबाबदार आहे. हे म्हणजे असं आहे की तुम्ही बरं का, आजकाल तुम्ही मोठ्या मोठ्या सर्जरीचे व्हिडिओ पाहू शकता, तर तुम्ही तसा एखादा व्हिडिओ बघितला, तुम्ही सगळं नीट लक्ष देऊन पाहिलं, तर उद्या कोणाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही एक शेविंग ब्लेड घेता आणि त्याच्यावर सर्जरी करण्याचं ठरवता. मी तुम्हाला सांगतोय काही लोक त्यातूनही खरंच वाचतील. लोक अशा गोष्टींमधून जगलेत नाही का? अनेक वेळा युद्धांमध्ये किंवा जंगलात जेव्हा अपघात घडतात, लोकांनी अगदी कसंबसं करून कोणावर सर्जरी केल्या आहेत आणि ते जगलेत. But that doesn't mean that's the way to do surgery, isn't it? पण याचा अर्थ सर्जरी करण्याचा हा मार्ग होत नाही, नाही का? एवढंच आहे की काही लोक अशा सर्जरीमधून वाचलेही असतील. असाधारण परिस्थितीमध्ये तसं केलं गेलं होतं, म्हणून इतर लोकांच्या ऊर्जेसोबत कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ ही अगदी बालिश हरकत आहे. ते एका प्रकारच्या बालिशपणातून येत आहे आणि देवाची भूमिका बजावण्याच्या एक ठराविक प्रकारच्या अहंकारातून. जर हे करुणेतून येत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यांचंच कर्म तुमच्यावर येऊ दे, त्याने तो जर सुटत असेल तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तसं नाही आहे, तुम्हाला देवाचं काम करायचं आहे पण ग्लोव्ज घालून. ते तसं काम नाही करत. देव काही तुमच्यासोबत तुमच्यावर कट रचला नाही, ग्लोव घालून खेळला नाही तुमच्याबरोबर. त्याने स्वतःला तुमच्यात गुंतवले हा खेळ खेळण्यासाठी. केवळ पुजारीनेच तुम्हाला सांगितलं की तो तिथे वर बसलाय आणि सर्व काही पाहतोय, पण जीवन कसं घडतंय ते पहा. सृष्टीचा स्रोत तुमच्यात अडकलाय, नाही का? हो, नाही का? जोपर्यंत तुमच्या अशा प्रकारचा सहभाग नाही तोपर्यंत तुम्ही अशा गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये.